सावली तालुक्यातील खेडी येथील रहिवासी स्वर्गीय दीपक बाळू पेंदाम हे पुंबळा तालुक्यातील चेक हत्तीबोडी येथे महावितरण कंपनीमध्ये लाईनमन या पदावर कार्यरत होते. दीपक बाळू पेंदाम हे दिवाळीच्या दिवशी विद्युत दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्यामुळे विजेच्या धक्क्याने त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांची आई, पत्नी व दोन छोट्या मुली आहेत. पेंदाम परिवारावर आलेल्या दुःखाची माहिती या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांना दिली असता याची संबंधित दखल घेत खेडी येथे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून पेंदाम यांच्या कुटुंबियास खासदार अशोक नेते यांच्याकडून आर्थिक मदतसुद्धा याप्रसंगी देण्यात आली. तसेच चांदली भूज येथील स्वर्गीय राकेश तुकाराम कंकडलावार यांचा विटाभट्टीचे काम करीत असताना अचानक त्यांच्या पायाला सापाने सर्पदंश केल्याने त्यांचाही आकस्मिक मृत्यू झाला. चांदली भूज येथील बंडू धोंडू बद्रीवार हे मेंढ्या चराई करीत असताना किसान नगरजवळ अचानक पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केलं. चांदली भूज येथील या तोंडी घडलेल्या घटने संबंधीची माहिती सरपंच विठ्ठल येगावार यांनी या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांना दिली असतात या संबंधित दखल घेत त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं व याप्रसंगी आर्थिक मदतसुद्धा देण्यात आली. यावेळी खासदार अशोक रेते, अविनाश पाल, सतीश बोमावार, प्रकाश गड्डंबार, विठ्ठल येगावार व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.